देवेंद्र फडणवीस हा चोरांचे सरदार आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. जिथे चोरीचा आणि दरोड्याचा माल तिथे फडणवीस असतात अशा शब्दात राऊत यांनी टीका केलेली आहे. तर चोरांचे सरदार कोण जनतेला माहिती आहे अशा शब्दात बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे सीएम असताना सरकार लुटलं, 35 वर्ष मुंबई लुटली अशा शब्दात बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. कुटीचाचे पैसे पकडले बरं का, हा आचारसंहितेचा भंग आहे. पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय, दादागिरी करताय. आणि डेप्युटी सी एम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो. विरोधी पक्षनेते असताना ते करोनाची औषधं काळा बाजार लोकांना मिळत नाही आणि तरीसुद्धा कुठून तरी आणून ते विकत होते हे लोक आपापल्या लोकांना. तिथेही हे महाशय पोहोचले. जेथे जेथे चोरीचा माल दरोड्याचा माल तेथे तेथे फडणवीस. जिथे जिथे 40 आमदारांचं 50 खोकी 100 खोकी तेथे तेथे देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत. चोरांचे सरदार कोणा या महाराष्ट्रात बघितलं आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संपूर्ण सरकार लुटल्या गेलं, 35 वर्ष महानगरपालिका लुटल्या गेली, मुंबई महानगरपालिकेचं सारा विकास थांबला होता. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचा आणि आता पुन्हा एकनाथजीच्या नंतर महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास होतो आहे. आपण बघा मुंबई बदललेली आहे. हे उद्धव ठाकरेंनी नाही बदलवली, ही देवेंद्र फडणवीस सरकारने बदलवली. एकनाथ शिंदे सरकार बदलवतात, विकास करतायत.